खरच की मी आपलाच विचारत होतो. पुरुष विचारात असले म्हणजे आपल्या बायकांना देखील विसरतात, पण बायका मात्र विचारात देखील आपल्या पुरुषांना विसरत नाही. झालं ना आता बर. काय म्हणालीस? मी काय नाही काय नाही. मला आपलं वाटलं तस. आजचं दूध मात्र फार चांगलं होत. चांगलं होत कशासारखं? दुधासारखं. पण तू आण दिसत या 4 दिवसात मध्यान ताक प्याले वनी. बिंदा तुमचं नाव? माईच. माईच? हा. रोजच्या वनी आज तुम्ही त्यांच्याशी धड बोलत बी नाही सा, म्हणून त्या रागवली ती तुम्हावर. रागावलीस माझ्यावर? खरच तू रागावलेली दिसतेस. का? पण आज आपण गेला नाही तर? का? आज आणखी काय वृत्त अभिषेक आहे वाटतं? बायकांना मुलांचा फार अभ्यास. जेव्हा तेव्हा आपली थट्टा.
मी आज सोडणारच नाही आपल्याला मळ. वा फार शाणी आहे. नाही त्या कामात बायकोचं ऐकायला मी काही बाहेर बुद्ध्या नाही. मला बोलवलंय कंस महाराजांनी, मला गेलंच पाहिजे. नेहमी नेहमी कंसाकडे जायला पाहिजे. मग घर तरी कशाला केलं? पेंड्या गाडी तयार झाली. पेंड्या बांध ते बैल परत. हे आज कुठं जाणार नाही. खबरदार पेंड्या, मी जाणार आहे. पेंड्या कान आहेत की नाही? मी सांगते ना की बैल परत नेऊन बांध म्हणून. तुम्ही म्हणताय सा बैल सोड, मामा कावते ती गाडी सोड. आता ऐकू तरी कुणाचं? माझा आहे. जा बैल घेऊन परत. पेंड्या मी काय सांगतो, जा गोदा बाहेर दोन गाडी सोड. जा जा पेंड्या, तुम्ही जा आणि मी जाते कुठेतरी मूर्खावर. आम्हाला म्हणजे केलंय की सुद्धा किंमत नाही. आणखी आणखी कर तोड वाकड. बायको म्हणे मी काय तिथं गुरं राखायला जातोय का भाकरी बागायला? चांगल्या महत्वाच्या कामाला निघालो आहे तर गोड शब्दांनी निरोप द्यायचा राहिला बाजूला नट सडून शकून करते. अशाने नवऱ्याचं काम चांगलं पत्ते होईल. कशाला आता ते रडावरतंय पत्र बोकार? आता 8 दिवस हे तोड सोय होईल तर शकत. माई अग माई, का कुठे काय काय नाही माई का रडते? तुम्ही रागावल्या माझ्या मायवर? हो हो रागावलं मी तुझ्या मायवर. एका नाही हाताचा रागावे. मोठा आलाय काही वार घेऊन म्हणे माझी माय, नाही त्या वेळी दुसऱ्याच्या घरात सुरू उगीच तुमडेपणा करीत बसतो. पहा पहा आता कसं तोंड उमलत आहे. मामा फुलं उमलायचीत आणि काटायचं. किती बरोबर बोलला सर यावेळी. म्हणजे मी काटा माथ्यातून काट्याचा हो असले बरोबर आपल्या घरात करीत जा. माझ्यापुढे तुझी जीव अशी बनवून देणार नाही. मामा गाडी तयार आहे पण बैल इचारत्या कवस महाराजाकडे आत्ताच जायचं. कवाईस गव्हात खाऊन त्या येऊ. आत्ता आत्ताच जायचं. माई आज हे इतकी का रागावलेत? का रागवलेत? जाऊ दे रे कृष्णा, तुला पाहिलं म्हणजे मी माझी सारी दुःख विसरून जाते. खरंच तू दूध घेणार ना? म्हणजे मला दुःखाशी मारायचा भेट आहे वाटत. माई तुझ्या आजचं दूध घेतल्याशिवाय माझं पोट भरतच नाही. पिंड्या मी नाही प्यालो. तर कोण प्यायलं? कृष्ण. काय खोट पिंड्या, मी माई जवळून हल्लोय तरी का? अरे तू कशाला हलाय हो आज? यो कृष्ण हलतोय ना हकडण तकडण तकडण हकड. पिंड्या तू कृष्ण? हा हो मला रोज सांगतोय की कृष्ण तू पिंड्या, पिंड्या तू कृष्ण. मग जात होतो हात ना कितना तरी ठेवलेलं दिसलं दूध आला अंगात कृष्ण आणि त्याला दूध झालं. अस काही खाण्यापिण्याचं असलं म्हणजे कृष्ण येतो वाटत तुझ्या अंगात. हा तसा खाण्या खाण्यात बी फरक हा. म्हणजे जर काय दही दूध खायचं असत तो होत वाटत कृष्ण, आणि जर काय मार खायचा असतो तो होत वाटत पेंड्या. म्हणजे कृष्णाला मार बसावा ना. चांगला मित्र आहेस तू त्याचा. खरंच माई खरा मित्र आहे माझा तो. माई जेव्हा कुणी मला मारायला येत त्यावेळी माझ्यासाठी माझा पेंड्याच पुढे होतो. पेंड्या हे घे.
आणि मला रे तुम्ही काय माझ्या म्हणे लहान आहे सो हे माझी लुणी खाया खरं कृष्णा मी लहान असते तर किती बरं झालं असते मी तुझ्या बरोबर आले असते खेळले असते नाचले असते मला कुणी कुणी विचारलं नसतं सबन दिवस तुझी बासरी ऐकत राहिले असते कृष्णा वाजवणार एकदा बासरी हा ग्वाड ग्वाड भूषण माझ्या किस्माला भुर घालतास होय माई किस्मा ठेव ती बासरी माई महाराजांची आज्ञा लोकांना सांगितली पण ते दही दूध द्यायला मुळीच तयार नाही हे काही नाही ही कंस महाराजांची आज्ञा आहे ती अंमलात आलीच पाहिजे खुशीनं देत नसतील तर जबरदस्तीनं दही दूध तुटून आणा चला खेचून आणा सगळ्यांना महाराजांच्या या अफाट सेना सागरापुढे पृथ्वीवरचा कोणता शत्रू टिकाव धरेल
नाही नाही महाराज, स्वर्गातील देवातील सुद्धा कळी काळ सुद्धा मूर्ख आहात. महाराजांच्या या पराक्रमी सेना सागरापुढं तिन्ही लोकांचं एकवटलेलं कोय देखी कसपटासारखं यांच्यापासून बोलायला शिका. महाराजांचा जय जयकार असो. महाराज, या सैनिकापासून फार त्रास होतो अशा नागरिकांच्या रोज तक्रारी येत आहेत. काय, माझ्या सैन्यापासून नागरिकांना त्रास होतो? अक्कल शून्य. सांगा त्या नागरिकांना, माझं सैन्य आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर माझ्या सैनिकांना जिवंत ठेवणं तुमचं कर्तव्य आहे. म्हणे त्रास होतोय. अरे केशी, तुझ्या सैनिकापासून म्हणे लोकांना त्रास होतोय? हो व्हायचाच, आमच्या जीवावर त्यांना सुखानं लोळायला मिळतंय ना. मंत्री जा, सांगा त्या नागरिकांना केशीच्या सैनिकाविरुद्ध कुणाचीही तक्रार येता कामा नये. केशी म्हणजे माझी शक्ती आहे, माझे प्राण आहेत. केशी म्हणजे कंस आहे. त्याच्या विरुद्ध भ्र काढणाऱ्यांची डोके उडवली जातील. केशी, तू आणि तुझं हे सैन्य आहे म्हणून मला काळाची सुद्धा पर्वा नाही. पण महाराज, आम्हाला आता आपल्यापासून थोडं दूर जाणं भाग आहे. मथुरेचा मुक्काम फार झाला, तेव्हा पुढचा मुक्काम कुठं करावा याची आज्ञा व्हावी. अरे कुठे काय विचारतोस, कंसाचं राज्य चारी दिशांना पसरलं आहे. कुठेही जा महाराज, गोकुळचे महाराजांच्या दर्शनासाठी आले आहेत. जा त्यांना आत पाठवून दे. महाराज, बरेच दिवस मी आपल्याला विचारेन विचारेन म्हणतो, आपल्याला त्या गोकुळातल्या पोराची एवढी भीती का वाटते? मला त्या पोराची भीती? अरे कंस अशा गवळ्याच्या पोराला भ्याला असता तर जगावर त्याचा एवढा दरारा बसलाच नसता. कोणी एका मूर्खाने मला सांगितलंय म्हणे माझा मृत्यू त्याच्या हातून होणार आहे. तर मग त्याला एकदा इथं आणून नाहीसाच करून का टाकत नाही? म्हणजे पुन्हा त्याचा विचारच करायला नको. अरे केशी, तू नुसताच आडदाण शिपाई आहे. अरे एवढ्याशा चिमुरड्या पोराला घेऊन मी त्याला मारलं तर जग हसेल मला. मग वरच्यावर त्याची चौकशी तरी कशाला करता? छेरे, त्या पोराची चौकशी करायला मी आणायला बोलावलं नाही. माझं दुसरंच काम आहे त्याच्याशी. काय हो आले, तुमच्या गोकुळात जनावरं किती आहे? असतील एक 4-5 हजार. होय का? बरं, इतकीही जनावरं चरायला कुठे जातात? यमुनेच्या तीरावर. यमुनेच्या तीरावर? पण काय हो, यमुनेच्या तीरावर तो नंदाचा पोरगा उगीच दांगडदिंगा घालत असतो म्हणे. सगळे लोक त्याला नावाजतात असं त्या पुरात आहे तरी काय? महाराज, तो आहे गावच्या पाटलाचा मुलगा. आहे थोडा हुशार, बडबडतो काय ते, थोडीशी पास्त्री हे वाजवतो. लोक त्याचे लाड करतात आणि नाचतात त्याला डोक्यावर घेऊन. बरं, तो काय मोठासा पराक्रमी आहे? तो आणि पराक्रमी, बाकी वाटेल त्यावेळी वाटेल त्याच्या घरात शिरून दही दूध चोरण्याचा करतो तो पराक्रम. पण तुम्ही लोक सुद्धा त्याची लाड कशी चालू देता? महाराज, स्पष्ट बोलतो, क्षमा असावी. तो आहे आपल्या अधिकाऱ्याचा मुलगा. आम्हाला तसं एकदम त्याच्या विरुद्ध जाता येत नाही. माझा अधिकारी असला म्हणून काय झालं, त्यानं लोकांना असा त्रास का द्यावा? मला हे मुळीच खपणार नाही. हे पहा, आजपासून तुम्ही त्या पोरावर लक्ष ठेवा आणि वरचेवर आम्हाला तिथली हकीकत कळवीत जा.
महाराज अखेरीस मी म्हटलं तसंच झालं. आपल्या या असल्या विचारपुशीमुळं त्या पोराला जास्तीच महत्व येऊ लागलाय. अरे हो विसरलोच की कोण आले तिकडे आणि यांना जरा बोला. अरे केशी तू असंच का करीत नाहीस, गोकुळातच आपल्या सैन्याचा मुक्काम का करीत नाहीस? हे पहा आणि आमच्या केशीच्या सैन्याचा गोकुळात मुक्काम होणार आहे. यांची तिथली सगळी व्यवस्था तुम्हालाच करावी लागेल. तुम्हीच आता आमच्या विश्वासातले. नंदालाही आमचा हा निरोप कळवा. आणि हे पहा आमच्या सैन्याला लागणाऱ्या दुधासाठी गोकुळातल्या 500 गाई केशीच्या तळावर आणून बांधण्याची व्यवस्था करा. एवढ्यासाठीच आज मी तुम्हाला बोलावलं होतं. तुम्ही कितीही बतावणी केली तरी कृष्णाबद्दलची तुमच्या मनातली भीती काही दडून राहत नाही. पण आता मात्र मुळीच काळजी करू नका. माझा आता गोकुळातच मुक्काम होतो आहे. तेव्हा संधी साधून मी स्वतः कृष्णाला नाहीसा करून टाकतो. केशी मघाशी मी तुला नुसतं अर्धान सैनिक म्हटलं, पण आहेस, मुत्सद्दी सुद्धा आहेस. चेंडू आपल्याला चुकून लागला हा, रागावू नये. डोळे फुटले होते वाटतं तुझे. मुद्दाम चेंडू मारून पुन्हा हे ढोल गुरघ्यावरा सुद्धा नाही लागला मोठ्या माणसाची चेष्टा करायला. अशी काय असा कांड आवरून सांग बोला. कृष्णाला शिवी दिलं आम्हाला नाही खपायची. आतू करत सांगून ठेवतो या. कृष्णा याद राख, पुन्हा फायदेपणा केलास तर तुला फोडून टाकेल तुझा. दिवसभर नाचत असतोस नाही काय? खबरदार पुरायचं दिसला तर कुठल्या तुझी झाल्यावर तुझी नाव काय ते? या पोर्टाच्या दरावर तू आपली दरावर का घातली? काय त्याला बसू अगोदर तर घर काय ठेवू चल म्हणतोय ना.
इकडे बिगी बिगी जा हो. आता कृष्णाची मुरली वाजायचं वकूत झाला या. इकडे एकदा सुरू झाली मग मात्र जाणार आपली नाही त्या. आता त्या मुरलीचं नाव काढतोय आणि काय तोय चल पण मामा आता एकदाच तोंड उघडते. अहो उगीच नाही सांगत मी त्या मुरलीचं एवढं. तिच्या मुरली निश्चित जनावरच येडी होत नाही माणसं बी येडी होते ती साडे वाजतात ती. आता गप्प असते हलू नका म्हणून सांगितलं नाही. अरे तुझ्या मुली मुळे ती थांबतात त्याला काय करायचं. काय करायचं तुमच्या हातात तुमचा तो मुरला आहे ना. चालवा तो त्या बिचारा मुक्या जनावरावर ज्यांच्या जीवावर तुम्ही जगत आहात. टाका त्यांचा जीव घेऊन फार पुण्य लागेल आपल्याला. बडबड बंद करा आणि पुन्हा मुरली वाजवू नको. वा कंसाकडे जाऊन आल्याबरोबर तुम्ही सुद्धा कंसाची अरे रावी गाजू लागला. हा तुमचं मी मुळीच ऐकणार नाही. कृष्णा बंद कर तुझे चंद्र कांड. किती परोपकारी आपल्या रक्ताचं अमृत करू तुम्हाला पोसतात शक्ती देतात आणि त्या शक्तीचा उपयोग तुम्ही त्यांना मारण्यासाठी करता. पहा पहा यांच्या या निष्पाप गोड तोंडाकडं काय प्रेम भरला आहे यांच्या दृष्टीत. किती गरीब किती मायाळू यांच्यावर तुम्हाला हात टाकवतो तरी कसा. अगदी निर्दयी उलट्या काळजात आहात तुम्ही. हो हो मी उलट्या काळजात आहे. मी त्याचा जीव सुद्धा घेणार.
रोजदास नंद महाराजांच्या घरी जा आणि त्यांना म्हणावं कंस महाराजाकडून मी काही मर्त्याचा निरोप घेऊन आलो आहे. आणि हे पहा पंतांनाही बोलावून ठेवायला सांग. कृष्णा, रात्र बरीच झाली, चल आता. आई, मी काय आता लहान आहे होय का? मला थोपटीत बसलीस म्हणून विचारतो. आता मला न थोपटता सुद्धा झोप येईल. येईल ना, पण तुला थोपटून निघवल्याशिवाय मला झोप येत नाही. आता उगीच विचारात वेळ का घालवता? काही असलं तरी कंस महाराज आपले राजा आहे आणि नुसत्या 500 गायी देऊ कंसासारख्या राजाची मर्जी संपादन करता येते आहे तर असली सोन्याची संधी का दवडावी? सोन्याची संधी? अहो काय बोलता आहे, गाय म्हणजे आम्हा गवळ्यांचा प्राण आणि तोच तुम्ही द्यायचा म्हणता. अहो पण तो जर दिला नाही तर पुढे आपल्यावर कोणतं संकट ओढवेल याचा नको का विचार करायला? होय खरं आहे, मोठा पेचच आहे हा. एका बाजूला आपल्या गायी आणि एका बाजूला राजाची आज्ञा, त्यातूनही कंसासारख्या राजाची आज्ञा द्याव्याच लागणार काही आपल्याला, दुसरं काय करणार? बाबा मी सांगू काय करायचं ते? हा हेच सांगणार, राजाची आज्ञा मोडा, देऊ नका गाई. अगदी चुकलात तुम्ही, आपले कंस महाराज 500 गाई मागताहेत ना, मग त्याच्यासाठी इतकी वाटाघाट कशाला? खुशाल देऊन टाकाव्यात त्या. मग महाराजांना जाऊन मी सांगतो तसं. हो हो, त्यांना चांगला साष्टांग नमस्कार घालून अगदी नम्रतापूर्वक सांगा आणि बरोबर 500 नारळही नेऊन त्यांच्या पार पुढा. प्रसन्न होतील महाराज आपल्याला आणि देतील राजसभेत एखादी मोठी मानाची जागा. तरी वाटलंच मला, सरळ बोलणारा नव्हेस तू. मग पंतांनी काय ठरवलं? मीही तेच विचारतो, काय ठरवलं पंतांनी?
काय ठरवणार? जायला हव्यात गाई. जायला हव्यात? आणि तुम्ही त्या देणार? आज तो 500 गाई मागतो आहे, उद्या 1000 मागे. हो त्याही द्यावे लागते. परवा सगळ्या मागे. हो हो सगळ्या द्याव्या लागते. त्याच्या राज्यातली प्रत्येक वस्तू त्याची आहे. मग उद्या तुम्हालाही जाऊ लागेल, तुमच्या बायका मुलांनाही जाऊ लागेल. फार समाधान वाटेल नाही तुम्हाला? कंस महाराज काही तुझ्यासारखे अक्कल शून्य नाहीत काय पाहिजे ते मागायला. ते मनुष्यच आहे. आणि आम्ही कोण आहोत? आम्ही ही माणसंच आहोत हे ते विसरलेले दिसतात. एक एक गाय म्हणजे आमच्या काळजाचा एक एक तुकडा आहे. तुमचे कंस महाराज मनुष्य असते तर त्याने दुसऱ्याच्या काळजाचे असे लपके तोडलेच नसते. आणि शरमेची गोष्ट ही की तुमच्यासारखा हाडाचा गवळी या गोष्टी खाली मान घालून मुकाटाना ऐकतो आणि त्या थोर तोंडाने इकडे सांगायला येतो. अरे कृष्णा, त्यात त्यांचा काय दोष? त्याने फक्त राजदूताचं काम केलं. राजदूताचं कसलं यमदूताचं केलं म्हणा? आमच्या गाई आमचे प्राण मागताना यांना काहीच वाटलं नाही. याने तिथे तिथे कौसाला का उलटा घातला नाही? याने का नाही सांगितलं गाई मिळणार नाही म्हणून? राजा झाला म्हणून त्यांनी असल्या गोष्टीत त्याला काय हवं? तो काय तुझ्यासारख्या शेंबड्या पोरांच्या गोष्टीतला राजा आहे? मला माहित आहे तो तुम्हा मर्द पुरुषांचा राजा आहे. पण तुमच्यासारखे मर्द आपला मर्दपणा सोडून त्याच्या पुढे नाक घासतात. म्हणूनच आमच्यासारख्या पोरांना आमच्या गोधनाचं रक्षण करायला पुढे यावं लागतं. नंद महाराज, आपल्या मुलाला तोंडबंद करायला सांगा. त्याला नंद महाराज कशाला पाहिजेत? तुम्हीच माझ्या प्रश्नाला उत्तर देऊन करा माझं तोंडबंद. सांगा गाई द्याव्यात असं तुम्ही कोणत्या तोंडाने म्हणता? या 500 गाईवर गोकुळातले 5000 गवळी जप्त आहेत. तुमच्या या साध्या मागणीनं 5000 गवळ्यांचे जीव तळमळणार याचा काही विचार? मला तुझ्यासारख्या पोरट्याशी मुळीच बोलायचं नाही. नाही, तो पोर असला तरी त्याचा एक एक शब्द कसा अगदी अंतःकरणाला जाऊन भिडतोय. किती खरं आहे त्याचं म्हणणं. पण कंस महाराजांना काय उत्तर द्यायचं? अहो, तुम्ही ज्याला पोर म्हणताय सा त्याला अधिकृत उत्तर द्या. मग कंस महाराजांनी काय उत्तर द्यायचं ते ठरवू. कृष्णा, तुझं हे बोलणं आम्हाला पटत, पण ते प्रत्यक्ष व्यवहारात कसं आणायचं हीच मोठी अडचण आहे. ही अडचण ज्या पोरट्याच्या फणसात बोलण्याचं कौतुक करण्याला सुटायची नाही. आणि आज 500 गाय दूर ही सुटायची नाही. आजच्या पुरती सुटण्यासाठी वाटे पण त्याही पेक्षा तो मोठी अडचण उभी करील. हळूहळू आपलं सर्वस्व त्याला द्यावं लागेल. तेव्हा तरी आपल्याला त्याच्याशी थुंडलं पाहिजे. तेव्हा सर्वच कमावून सुंदर पटण्यापेक्षा आजच आपण त्याला एकजुटीनं का तोंड देऊ नये? तेव्हा तरी ही वेळ येणारच. पण लक्षात ठेवा, कंस महाराजांची गाठ आहे. आपल्या आजच्या मुलगी म्हणून ते कुकुलची राजभांगळी करते. याला काही तोंड आहे? त्याला तो कंसला गाई दही दुधासाठीच पाहिजेत ना. सांगा त्यांना तो तुम्हाला दही दूध वाटेल तितकं मिळेल, पण आमच्या गाईत त्या मात्र आम्ही तुम्हाला मुळीच देणार नाही. असला लोक भर कंस महाराजांकडे मी मुळीच जाणार नाही. मग कसं यासारख्या गाय घेऊन त्याच्याकडे जाणार? मला काय थांबलेच थांबायचं नाही. सगळा कंस महाराजांना काय सांगायचं?
नाहीत का? तुला सुद्धा तो परमेश्वराचा अवतार वाटतो? मलाच काय, गोकुळातल्या सगळ्याच लोकांना तो तसा वाटतो. परमेश्वराचे सगळे गुण त्याच्या अंगात आहे असं आपल्याला नाही वाटत. त्याचं रूप, त्याचं तेज. बस पुरे ते त्याचं वर्णन. चार चौघा देखत त्यानं माझ्या तोंडात शेर घालाव आणि माझ्याच बायकोने माझ्या समोर त्याची स्तुती कराव. तिथे काही आधी कोण बोलणं झालं आपलं कृष्णाशी? मी कशाला बोलतोय त्याच्याशी? पण मला मोठं नवल वाटतं त्या खेड्या पंतांचं. त्यांनी तिथे त्या चिमणीला पुढा पुढे माना वाकवल्या. काय, पंचांनी सुद्धा माना वाकवल्या? आपल्याला सुद्धा त्रागा करावा लागला ना? यावरून तरी त्याच्यात काही विशेष आहे असं नाही वाटत आपल्याला? मुळीच नाही, मला तर अजून त्याच्यात विशेष असं काहीच दिसत नाही. आपण रागावू नये, आपण त्याच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहता. परमेश्वराला जसा पाहावा तसा तो दिसतो. आपण आपली दृष्टी बदला. बस कर तुझा वेदा. हे दुराखी पोरटा आणि तो म्हणे परमेश्वर. मी अजून तुमच्यासारखा मूर्ख नाही झालो त्याला परमेश्वर म्हणायला. हसतेस काय? आपल्या गाई दुसऱ्याच्या दारात बांधायला मागतान आणि याची झीप कशी झडली नाही? गवळी कसला कसाही आहे तो कसाही. पण आमच्या कृष्णानं त्याची अशी बोबडी वळवली की पंता पुढे त्याचं तोंड खेटरानं मारल्यासारखं झालं. अगदी बरोबर. कृष्णा आज लय अंक केलास किरो. तुम्ही मग पुढे मी माईकडे थोडस खाऊन येतच तुमच्या मागोमाग. माई, अग माई, मी तुझ्याकडे जेवायला आलोय. आज आई खूप रागवली माझ्यावर, म्हणाली मी आज तुला जेवायलाच घालीत नाही. मी म्हटलं नको घालू. मी माझ्या माईकडे जाऊन जेवेन. वाढ नका मी मला. मी ने वाढणार का? मी रागावली तुझ्यावर. माई माझ्यावर रागवले? रागवे नाही तर काय करील? तू काल त्यांना किती टाकून बोललास, मग काने मला रागणार तुझा? माई चुकलं का माझ? त्या महागोळ्यांचे प्राण मागत होते, द्यायला पाहिजे होते का ते? माई तू माझ्यावर मुळीच रागवली नाही, खरं ना? खरं ना? खरं ना? कृष्णा तू कसं रे दुसऱ्याच्या मनात ओळखत? खरं माई तुझ्या कृष्णावर तू कधी तरी रागवशील का? हो रागावेन की. ज्या दिवशी कृष्णाचं कृष्ण पण नाही सो होईल त्या दिवशी रागावेन. कृष्णा तुझं बोलणं, तुझं वागणं किती किती बरोबर असत रे. मामा माझ्यावर काल एवढे रागवले पण तू मात्र मुळीच रागवली नाही. किती किती आनंद झाला मला हे ऐकून. माई माझ्यावर सगळं जग रागवलं तरी चालेल पण माझ्या माईनं माझ्यावर रागवता का? माने इतकं गोड गोड बोलायला कुठे शिकलास रे? कृष्णा तुला पाहिलं, तुझं हे असलं बोलणं ऐकलं म्हणजे वाटतं कुणाच्याही रागाची पर्वा न करता तुला असा पोटाशी धरा. माझा कृष्ण जगाला आनंद देण्यासाठी आला आहे. खरंच आम्ही कसे उतराय हो तुझे? हा मगापासून नुसतं जेवायला घाल म्हणतोय ते होत नाही आणि म्हणे उतराय कसे हो. खरंच तुला भूक लागली नाही? का रे
जीव की का तू मी मी काय आज तूच भरव मला तू भरवलंस म्हणजे मी खूप खूप जेवेन तर अगदी कुकुल बाळच की नाही भरवायला बर बर मी भरवते हा माझ्या बाळाला यमुनेवर सगळ्या गाई चरायला येतात तिथूनच आपण त्या परस्पर घेऊन जाऊया अहो गाई न्यायच्या म्हणणं सोपं आहे पण तिथं कृष्ण आहे तोपर्यंत एक देखील गाय जागची हालायची नाही यू कृष्ण भाकरीच खात बसलाय तर डोंगर खात बसलाय नाही कट्टा आला बाबा किसन नाही म्हणजे काय भी नाही चार जण कसे मेल्यावाने पडले काय रे पेंड्या तू सांगत होता किसन भाकरी कौशन येतोय म्हणून अरे पेंड्या म्हणजे कसला थापड्या तुला नाही ठाव अरे आईच्या पोटात असल्या पासून थाप मारती याची हो वीज काय वाटवतायसा खरंच त्यानं मला सांगितलं होतं वाईट भाकरी खाऊन छान येणार म्हणून अरे तू नाही तर नाही मी होतो की किसन कशाला पाहिजे एवढी पत्र असती जागा डोळा सारे मी उघडा आता डोळ उगीच असू नका त्याला नाक डोळ कान वान हात पाय कंधाई होय अरे समजा समजा हाय पण एकच नाही बघ काय डोकस नाही ते तर हाय मग
पण मग ऐकाय त्या डॉक्टरच्या म्हणजे डॉक्टर काय नाही काय तुझ्या हातात काय बघितलं असं का श्रद्धा नको सगळी मुलं त्या तिकडे खेळात दंग आहेत आणि कृष्ण काय अजून आला नाही तो आला नाही तोपर्यंत आपण जनावर हाकलून देऊया जीव कसा बेचे होतो मग तुझ्या असल्या अभद्र बोलण्यानं माझ्या काळजाला किती घर पडत असतील याचा तू विचारच करीत नाही माझ्याबद्दल तुला काहीच वाटत नसेल तर मग मात्र काय काय बुद्धी असे किसना तुझ्याबद्दल मला काय बी वाटत नाही अरे या पेंडीची छाती फाडून जाण मग तर तुला किसन दिसल मारुतीच्या छातीत जसा राम होता तसा या पेंडेच्या छातीत किसना हाय किसना तू मला समजा समजा म्हणजे दिसतू या ह्याच्यात आहे ह्याच्यात आहे तू मला समजा समजा म्हणजे दिसतू या किसना किसनाची माया लई न्यारी या देवाची माया लई न्यारी माझ्या किसन्याची माया लई न्यारी
करण्यापर्यंत पाळी आली. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे यांनी 500 गाई दिल्या असत्या तर हा प्रसंग आला नसता. आता सारखा त्रास होऊ लागला म्हणजे 500 नाही 1000 गाय आणून बांधतील. खरोखर तुमच्या गावचे लोक मूर्ख आहेत. मूर्ख कसले महामूर्ख म्हणा. तो नंदाचा पोरटा कृष्ण बडबडतो आणि हे आपले नंदी बैलासारखे माना डोलावता. आता घ्या त्याचं प्राईश्चे सोसा म्हणावं तर. खरंच काय करावं काही समजेन असं झालं आहे. अहो त्या रस्त्यानं कुणी जाऊच नाही. त्या रस्त्यानं कुणी गेलं नाही म्हणून संकट थोडं टळतंय. उद्या ते गावात घुसतील. घुसू द्यात. काय करतात घुसून. आम्ही काही मेल्याच दूध प्यालो नाही. आम्ही बी दोन हात करू संबर मारू आणि धा मारू. अहो अशी डोक्यात राग घालून चालायचं नाही. सगळ्या गोष्टी नीट विचारानेच केल्या पाहिजे. बसा. उठा. विचार करून करून माणूस होतो भित्र. शिवाय असले फार फार विचार करायचे असतात म्हाताऱ्यांनी. आपल्यासारख्या मुलांचं हे काम नव्हे. आलं मनात की टाकलं करून असं पाहिजे. ही म्हातारी माणसं विचार करीत बसतेत ती खुशाल बसू देत. मी असाच तडक जाऊन विचारतो त्या केशीला. अरा 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 तुला शेला म्हणता म्हणता तू लईच बकायला लागलास. काय झालं रे. हे बघ किसना पोरांनी लई विचार करायचा नाही. कबूल. पण थोडा तरी विचार करा हो का नाही. बर मग तू ज्याला विचारा जाणार म्हणतोस तो किशी का फिशी कोण हाय. हाय कोण तू. कंस राजाचा सेनापती. सेनापती बरोबर. आणि त्या सेनापतीला विचाराया आमचा राजा जाणार होय. बरोबर बरोबर. त्याच सेनेवानी बोलले सा. अरे किसना तुझा सेनापती काय मेला होय. तू स्वतः त्याच्याकडे जाया. माझा सेनापती. हा कोण रे. यो कोण तुझ्या मोर उभा. बोल की कोण हाय. असा जातो ऐटी आणि चांगलं कान उघडून विचारतो त्याला. काय विचारशील त्याला. त्याला म्हणन अरे गाडवीच्या लेका आमच्या हाती तुमच्या नामाशी सतावते असोय. पेंड्या उगीच असलं वेड वाकडं काहीतरी बडबडशील आणि एक पाय धडकाय तोही मोडून घेत. बघ तू म्हाताऱ्या होऊन विचार केला. तुला काय माझ्या धडक्या पायचीच काळजी आहे ना. यो असतात ते असतात तुझ्याकडे परत आणला म्हणजे झालं की नाही. चल रे चला चल माझ्या मग. Oh.
गोकुळचे वीर आम्ही कृष्ण आमुचा राजा कृष्ण आमुचा राजा ओ कृष्ण आमुचा राजा कृष्ण आमुचा राजा गोकुळचे वीर आम्ही कृष्ण आमुचा राजा गोकुळचे वीर आम्ही कृष्ण आमुचा राजा पुष्टपुणी वाघमणी झाली धेनु वरघाला पुष्टपुणी वाघमणी झाली धेनु वरघाला सदावनी स्मरामणी वीरमणी कृष्ण बासरी वाला कृष्ण बासरी वाला कृष्ण बासरी वाला देव उडी देव तडी तुझा राजा कोण आता काय करा तुम्हासनी तुम्हाला एवढं पीठ उसका नाही आओ माझा राजा कृष्ण बरं मग तुझं काय काम आहे हे बघा उगीच नाही ती वटवट करू नका सा तू सेनापती कुठं आहे तो दावा दुगर त्या तिथे जा ए कुठं निघालास इथे कृष्णाचे सेनापती आले आहेत ना कुठे आहेत ते चला नाही महाराज चला आपल्याला हात बोलवले या मी तुम्हाकडे एवढ्या पायी आलूया की तुम्ही आमच्या लोकांनी जो त्रास देत आहे सा तो बंद तरी करा नाहीतर तुमची सारी सेना हातनं घेऊन छान तरी जावा काय डोक्यात शिरते काय तुमची सारी सेना हातनं घेऊन छान जावा
असं आमच्या राजानं किसनानं सांगितलंय. होय का? तर मग तुझ्या राजाचं ऐकलंच पाहिजे. पण काय रे, तुझा राजा कसा आहे? कसा कसा? अहो राव, नजर ठरत नाही तिच्यावर नजर. तिच्या डोळ्याकडे बघितलं म्हणजे मान अशी होती. तो चालायला लागला म्हणजे फिरती मी नुसती हरकती. तो हसायला लागला म्हणजे साऱ्यांची तोंड कशी फुलावानी उमलत्यात. आणि तो नाचायला लागला म्हणजे सारी लोक बी त्याच्या संग नाचते. आणि तो मुरली वाजवायला लागला म्हणजे तुम्हाला साप विकून अस डुलत राहते. काय रे, मी साप काय? थांब, चांगली लाप मारून कंबरडच मोडतो तुझं. तोंडावर आवर तोंड अशा किती लाच खाल्ले ती म्हणून तोंडात नाही एक बाहेर पडती. या लाच देतो या म्हणून आमच्या लात कुठे गेले ती. वय हरामखोर काट्या. हे बस, अशी लहान सरवणी सोमझुंबी करू नकस. हा, तुला जे काय सांगायचं आहे ते तोंडानं सरळ सांग. ती मी आमच्या राजाला जाऊन सांगत, मग काय तुमची आमची लढाई व्हायची असेल ते होऊन दे. कोण रे तिकडं? याला कोणून ठेव. येऊ दे त्याचा राजा आणि नेऊ दे सोडून त्याला. काय अजब कार्टे आहे तो आणि फारच धाडसी. अहो त्या पोराला सोडून नेला देखील त्याने. अहो त्यांनी कसला, त्या कृष्णाचं कारस्थान आहे सगळं. असं काय? तर मग मला त्या कृष्णाला एकदा पाहिलाच पाहिजे. उद्या मी येतोच गोकुळा तुमच्या घरी. बरं. ती हंबरती रत्नावानी गाई छान सोबती या माझ्या सोबती या माझ्या. ही ढवळी ही पवळी ही ढवळी ही पवळी गोजीरवानी गोजीरवानी. केशी महाराज, मी ओळखलंच नाही आपल्याला. किती प्रेमानं विश्रांतर केला आहे आपण. हात झाला अगोदर, इथं बोलू नका. अक्षय कमल राजाच्या सेनापतीवर दिसूया. तू उत्तर असेल कृष्ण पैसे तू आलेला दिसतूया कृष्णासाठी. पेंड्या, तू आपलं जाऊन कृष्णाला सावध व्हायला सांग. कसा, कोणी कसे ना तो. काय काय चाललंय एवढं? कृष्ण, तू असाच असं घरी जा आणि अगदी बाहेर पडू नको. जा. अगं पण का? हळू हे बघ, आत्ताच यांच्याकडे कोणीतरी आलाय. बहुतेक तो केशीच असावा आणि पेंड्या म्हणतो की तो तुझ्याकरताच आलाय म्हणून.
चल मीच तुला घरी पोहोचवते आणि सांगते सगळं नंद महाराजांना. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी घरी येणार नाही, लपूनही बसणार नाही आणि तुला नंद महाराजांना हे सांगूही देणार नाही. त्यावेळी मी तुझं मुळीच ऐकणार नाही. तू अजून लहान आहेस, तुला यातलं काही समजत नाही. चल माई तू भिऊ नको. ही चालून आलेली सोन्याची संधी आपण गमावता कामाने. हे सोन्याची संधी होय. केशी वेषांतर करून आलाय ना. या संधीचा फायदा घेऊन त्याचे कान चांगले उपटता येतील, त्याच्या डोळ्यात चांगलं झणझणीत अंजन घालता येईल. एवढ्यामुळं कदाचित तो शुद्धीवरही येईल. कृष्णा तुझा भ्रम आहे हा. अरे ही हाडा मासानं दुष्ट असलेली माणसं कितीही प्रयत्न केला तरी शुद्धीवर यायची नाही. त्याचा अर्थ आपण प्रयत्न करू नये असा मुळीच नाही. केशी दुष्ट असला तरी पराक्रमी आहे. असल्या पराक्रमी माणसांची शक्ती जर चांगल्या करायला लागली तर जगाचं केवढं कल्याण होईल. माई मला एकदा हा प्रयत्न करू देत. तू माझ्याबद्दल अगदी काळजी करू नको आणि यातला एक शब्दही कोणाजवळ बोलू नकोस. माझी शपथ आहे तुला. कृष्णा माई माझ्यावर तुझा विश्वास आहे ना. कोण माई म्हणून म्हणतो आले. त्या पोर्ट्याला मी एकदा बघितला की नेतू त्याला झुळीत झुळीत माझ्या शिबिराकडं. म्हणजे माझ्या गोकुळातल्या लोकांची मस्ती चांगली जिरे आणि येथील माझ्या पायावर लोळून घेत. हा असंच केलं पाहिजे. पण लक्षात ठेवा तुम्ही इथे एकटेच आहात. तुम्ही कृष्णाला पकडायला इथं आला आहात. हे जर गोकुळातल्या लोकांना आणि कृष्णाला समजलं तर मात्र तुमची धडगत नाही. गोकुळातून जिवंत बाहेर पडायची पंचायत पडेल मग तुम्हाला. माझी मी काळजी घेतोच, पण मी केशी आहे कुणालाही समजता कामा नये. कंस महाराजांचा सेनापती असा लपून छपून आलाय असं समजलं तर सगळ्या लोकात माझं हसं होईल. बर चला. रस्त्यात भेटेल कृष्ण तुम्हाला. तुम्ही असे नीट चला, मी येतोच तुमच्या मागोमाग. तुझं नाव कृष्ण छे. मग माबा कान्या मात्यापा. माबा कान्या मात्यापा. माबा कान्या मात्यापा. तुम्हाला झाई जमायचं. माझं नाव लई अवघड ठेवलंय माझ्या आई बापा. तुम्हाला किसलं पाहिजे नो यो बघा चाललाय. अरे हे कृष्णा कृष्णा. अरे कृष्णा तुला भेटायला आलोय मी. किती छान दिसतोस तू. लहानपणी तू कसा दुडदुडू पळत होतास, किती बोबडं बोबडं बोलत होतास. तुला पोटाशी घेतला म्हणजे किती आनंद व्हायचा मला. ये ये रे तुला पुन्हा एकदा तसाच पोटाचे धडदे मला. ये आता कसं वाटतं या. लहानपणी तुला कडेवर घेतला म्हणजे जसं वाटत होत अगदी तसंच आता सुद्धा वाटतंय. अक्षी तसं वाटतं या. अगदी तसंच वाटतंय. अक्षी तसं. अक्षी. अरे होय रे होय. पण राव मी किसन न. अरे गुलामा असंच तुम्हाला लहानपणी फसवत होतात. तुला कडेवर घेऊन मी कितीतरी वेळा यमुनेवर गेलोय. चल चल आता तिकडेच जाऊया आपण. मी अक्षी खरं खरं सांगतो या. मी किसन नव्हा. वा आता तुला त्या मुलानं किसना म्हणून नाही का आग मारली. त्यानं मला किसना म्हणून हात मारली. किसना नव्हा. तुम्हाला ऐकाय कमी येत आहे जणू. माझं नाव इसना हा इसना. असं असं. पण तुझ्यात आणि त्याच्यात किती सारखेपणा आहे रे. बर काय रे इसना कृष्ण कुठे आहे. कृष्णा असं उजव्या अंगाला वळून छान जावा. थत्त बसला तू धोंड्यावर. बर बर. काय रे कृष्णा तू इथं बसलायस होय.
अरे बघतोस का इकडे तिकडे कृष्णा? तुम्ही माझ्या संग बोलताय सवय? हा बोला आता कृष्णा, आता तू किती मोठा झालास रे? नाही मुरली, तुम्ही माझ्या संग मोठी झाली आहे नाही? आणि हे नाक ही भी लांब झाले नाही? आणि हे कान? अरे हे पाहुण्यास नसं फसवताय सवय? पण पाहुण तुम्ही कसं फसलासा? किसने काय असं लंगोटी घालून तरी निघतोय? पाहुणं आहे की वय? पाहुणं होय, पाहुणे पाहुणे होय होय, पाहुणं पाहुणं पाहुणं। मला हे कडेवर घेऊन खूप फिरवीत होते, होय की नाही? आमच्या गाई बैलांच शेण काढायला होते हे। आणि एक दिवस अशी गंमत झाली, आमच्या त्या ढवळ्या पाड्यानं याना घेतलं शिंगावर, आणि मग हे असे घाबरले फार भित्रा येते, होय की नाही? नाही तसा मी भित्रा भित्रा म्हणजे तसे ते भीती आहेत। पुन्हा पुढे जायला सांगा, सदा छाती ठोकून तयार। लपून छपून वागायचं असलं का यांच्या जवळ नाही? खरं खरं अक्षी खरं लय सुर आहे ती, हे आल्यापासनं ज्याच्या त्याच्या पुढे छाती ठोकूनच्या उभं राहतात ती धरत्या ती एकेकाला आणि बेधडक म्हणते ती त्याला किसनं। तर मग एवढं ठरलं की हे सूर आहे ती। आपण मगापासून काहीच बोलत नाही, फार थकलेले दिसता। अरे जा यांना थोडं दूध आणून दे। मी अगदी गुंगून गेलोय, दिसतोस किती सुंदर, बोलतोस किती गोड, फार कौतुक वाटते मला तुझं। चल आपण यमुनेच्या तीरावर जाऊ आणि खूप खूप बोलत बसू एखाद्या झाडाखाली। अरे डोक्स बिक्स आहे की नाही? पाहुणे काय देव घरातलं देव आहे ती म्हणून त्यातली नुव दवा थांब दूध आणलंयस? मग ते काय राखूस आहे तिवे डेरावट दूध डोसा? अरे आणा असू दे केवढे, काही असलं तरी ते दूध आहे, एवढ्याच्या दुधानं सुद्धा भुकेलेला जीव शांत होतो। खरंच दूध फारच थोडा आहे की रे? अरे तुझं पावलं म्हणून एवढं तरी गावातलं दूध आहे कुठं गावात? तो कोण खिशी का फिशी आलाय त्याने नेलं सारं वतून। या केशीनं गोकुळातल्या लोकांना फारच सतावून सोडलाय बाबू। पाहुणे तुम्ही त्याच रस्त्याने आलात नाही, पाहिलं तुम्ही त्याचं ते शिबिर? हो पाहिलं की। किती मगरूर आणि आडदाण लोक आहेत ते। खरंच पाहुणे
एवढं मोठं सैन्य पोसून काय करायचं हो? या सैन्याच्या मदतीनं राजा आपल्या प्रजेचं पालन करतो आणि आपल्या देशाचंही सामर्थ्य वाढवतो. सामर्थ्य वाढवतो कसलं, कमी करतो? ते कसं रे कृष्णा? सैन्याला काम देण्यासाठी राजे लोक लढाया करतात आणि त्या लढाया हजारो लाखो माणसांचे बळी देतात. मोज्यानं मनुष्यबळ वाढतं की कमी होतं? ज्यावेळी लढाया नसतात त्यावेळी सैन्याला पोसण्यासाठी आमच्या गोकुळासारखी गावं खर्ची पडतात. त्यापेक्षा एवढं मनुष्यबळ भूमातेची सेवा करण्याकडे खर्च केलं तर देशाचं सामर्थ्य हजार पटीनं वाढेल. कृष्णा, तुझं बोलणं विचार करण्यासारखं आहे. पण कुणाला? तुमच्यासारख्या माणुसकी असलेल्या माणसाला. पाशवी शक्तीनं धुंद झालेल्या राजाला किंवा त्याच्या अधिकाऱ्याला त्याचं काय? आम्ही आमच्या गाई देत नाही म्हटल्याबरोबर त्या उन्मत्त केशीनं आम्हाला अगदी नको नको करून सोडलं आहे. जी गाय आपल्या दुधानं मनुष्याला बळ देते, आपल्या संततीनं विश्वाचं वैभव वाढवते, त्याच गायला मेलेल्या कुत्र्यासारखं फरफटत नेऊन सारा पाण्यात शिरस्तर फडक मारणारे या बेरडांना लाठीखाली तुडून तुडून मारावं की नाही तुम्हीच सांगा बरं. याच गायींच्या जीवावर आम्ही गोकुळचं नंदनवन केलं आहे, पण आता तो केशी त्याचं स्मशान करण्यासाठी इथं आला आहे. यमुनेच्या तीरावर आमच्या त्या तेजपुंजगाई पसरल्या म्हणजे तेजस्वी ताऱ्याने भरलेलं आकाशच पृथ्वीवर आलं आहे की काय असं दिसत. मग कृष्णा चलच तर यमुनेवर, मला पाहू दे एकदा ती शोभा. माय माय तू बेरड केशीच आहे की सरंतीची चांगलीच बंबीर उडवली. आता ते चालले ती यमुनेच्या तीरावर. पण पेंग्या, तू मात्र त्यांच्या पाठीवर डोळ्यात तेल घालून राहा. हा चांगली संधी आली आहे, आता नेतो याला पळून माझ्या शिबिराला. ही पाहिलीत आमच्या नंदनवनची शोभा? Thank you.
स्वराला ताबडतोब कळवलं पाहिजे. गोकुळची आता दुर्धान झाल्याशिवाय राहत नाही. यंदाचा गोवर्धनाचा उत्सव मोठ्या थाटात झाला पाहिजे. गोकुळातील प्रत्येक गाय आणि बैल चांगल्या तऱ्हेनं सजवू, सूर्योदयाबरोबर गोवर्धनावर आणा असं सर्वांना सांगा. उद्याचा गोवर्धनाचा उत्सव म्हणजे खरा गोवर्धनाचा उत्सव झाला पाहिजे. कशाचा गोवर्धन आणि कसला उत्सव घेऊन बसला? इकडे गोकुळ उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. म्हणजे असं झालं तरी काय? त्याच्या कारच्याला किशी महाराजाला ठार मार. मी ठार मारलं? तू मी नाही, त्याच्याच कर्मानं तो मेला. बाबा, त्या केशीनं आम्हाला सगळ्यांना धरून नेलं, झाडांना टांगून ठेवलं, त्यानं मला ठार मारण्याचा बेत केला होता. आमची सगळी जनावरे नेऊन त्यानं बांधली, अखेरीस तीच मोकार सुटली आणि त्यात तो मेला. मग कृष्णाकडे याचा काय दोष? काही नाही ना याच्याकडे दोष. मुलाच्या प्रेमानं आंधळे झालेले तुम्ही आणखी आता त्या वाटोत्यावर घेऊ. उद्या कंस महाराज चौतावून येतील आणि कुकुळची सूत हाणवतील, तेव्हा उघडतील तुमचे डोळे. अजून मी सांगतो ते ऐका, आपण सगळे कंस महाराजाकडे जाऊया आणि त्यांची क्षमा मागूया. क्षमा मागूया? काय म्हणू? त्यांनी आमच्या गावाला त्रास द्यावा, आम्हाला वाटेल तसं वागवावं, आमच्यावर जुलूम करावा आणि उलट आणखी त्यांच्या पार लोळून ठेवी, असला उपदेश नेभ त्यांनी करावा. काय मी नेभा? उद्या कंस महाराजाचा सैन्य गोकुळात फिरे तेव्हा तुझ्यासारख्या बडबडे शिवून काय करतात ते बघू. कृष्णा, इतकं झाल्यावर कौ संतापल्याशिवाय खास राहणार नाही. उद्याचा उत्सव कसा पार पडतो याची मला आता भीतीच वाटू लागली आहे. आपण अशी प्रत्येक वेळी त्याच्या संतापाची भीती बाळगू लागलो तर कोणतंच कार्य सफल होणार नाही. उलट आपला उद्याचा उत्सव
मोठा थाटानं झाला पाहिजे. करायचा ना बाबा, करायचा ना. कृष्णा, तू लहान आहेस की मोठा? एक एकदा असं बोलतोस की मोठ्या मोठ्याने माना डोलवाव्यात आणि एक एकदा पोरापेक्षाही पोर होतोस. खरंच कृष्णा, तू कोण आहेस रे? मी सांगू कोण आहे तो? नको, मीच सांगतो. नाही, मीच सांगते. नको, मीच सांगतो. नाही, मीच सांगते. नाही, मी. हा, मी. तुम्ही दोघेही नको, मीच सांगतो. सांग. मी तुमचा मुलगा. आई, तुझात चमुला तुझात गे मम मामिनी, तुझात चमुला तुझात गे मम मामिनी. गोकुळी राखे गोधना, गोकुळी राखे गोधना, नंद पाळमी काना, नंद पाळमी काना, नंद महाराज बेसावध असताना गोकुळातल्या लोकांनी त्यांच्या अंगावर जनावर घातले. काय? उद्याच्या उद्या सगळं गोकुळ उद्ध्वस्त करा. गोकुळातला एकही गवळी जिवंत राहता कामा नये. थांबा, चांगले हाल हाल होऊन मेले पाहिजेत. ते ज्यांच्या जीवावर ते इतके मागले आहेत ती सगळी जनावरं इकडे हाकलून आणा. सहूकडून नाकेबंदी करा. गोकुळातला प्रत्येक गवळी अन्नपाण्या वाचून तडफडून तडफडून मेला पाहिजे. धेनु सजविते
किती कांती विनसते भाग्यवती हे कपिला भाग्यवती हे कपिला धेनु सजविते नाही दुसऱ्याचं ऐकायचं नाही चांगली थोड मोडली बरं झालं आपण त्यांच्या नादी नाही लागलो होते नाहीतर आमची सुद्धा हितगत झाली असती हे पहा आम्ही कौच महाराजाकडे जाऊन येतो आपण थोडं थांबा मला तसं करता येणार नाही मग आम्ही तुम्हाला आमच्या जनावरांना हात लावू देणार नाही मग आम्हाला याचा उपयोग करण्याची आज्ञा आहे आमच्या गाई बैला पुढे आम्हाला आमच्या प्राणाचीही परवा नाही सांभाळा सगळ्यांनी आपापली जनावरं आता हेच आम्ही निर्वाणीचं म्हणून सांगतो तुम्ही जनावरं दिली नाही तर तुम्हाला मरावं लागेलच पण त्याच्या आधी तुम्हाला ह्या तुमच्या जनावरांची कत्तल झालेली उघड्या डोळ्यांनी पाहावी लागेल चला रे बोला जनावरांना थांबा सोडा जनावरांना नेऊ द्या त्यांना त्यांचे प्राण वाचवण्यासाठी आम्हाला त्यांच्या या काठा तुटीचं दुःख सहन केलंच पाहिजे
रक्षण केलं, आम्हाला बळ दिलं, आम्ही तुमच्या बरोबर आनंदानं खेळलो, नाचलो, रागडलो. तुमच्या सहवासात प्रत्यक्ष आईच्या सुखाचा आम्ही अनुभव घेतला. पण आज आमचे प्राण देऊनही आम्हाला तुमचे जीव वाचवता येत नाही. नाईलाज आहे. कंस महाराजांची आज्ञा म्हणजे काय याची कल्पना नाही तुला. शिवाय ते इथे जातीनं जवळ उभे आहेत. थांब कृष्णा, तुझ्यासाठी मी त्यांना विचारण्याचं धाडस करतो. कृष्णा, महाराजांनी आज्ञा दिली इतकंच नव्हे तर तुमची जनावरं तुम्हाला परत द्यायला सांगितली. आता ती तुमच्याजवळच राहणार. म्हणजे तुम्ही आता ती कधीच नेणार नाही? नाही नाही, कधीच नेणार नाही. आता तुम्ही तुमची जनावरं आणखी तुमचं गोकुळ अगदी सुखानं राहा, करा. आजचा उत्सव मोठ्या आनंदानं करा. महाराजांच्या म्हणण्याचा रोख माझ्या नाही ध्यानात आला. हेच लोक मघाशी रडत होते, तेच आता हसतायत, आनंदानं नाचतायत. पण त्यांना कुठं माहित आहे की आणखी थोड्याच वेळात त्यांचा, त्यांच्या या आनंदाचा आणि त्यांच्या गोकुळाचा प्रळयात नाश होणार आहे. म्हणून म्हणजे हे सगळे लोक आनंदानं बेहोश झाले म्हणजे मी माया सोडून प्रलय करणार आहे. आणि हे पहा, तुम्ही मात्र या सगळ्या गोंधळात कृष्णाला ठार मारून टाका. Yeah.
कृष्णा, आज मी तुला ओळखलं, मला क्षमा कर. कृष्णा,